नमस्कार, गुड मॉर्निंग, सत श्री अकाल, आदाब, प्रणाम सगळ्यांना, मस्त पैकी माझा साष्टांग नमस्कार. ओके, आता गुंडील लावतो बाहेरचा मध्येच गुंडील. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी माझ्या मिशीपासून करतो. म्हणजे मिशीपासून म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ही मिशीचं काय सांगतोय. तर बरेच लोक मला विचारतात की पांडू मिशी का काली मिशी चांगले दिसत नाही. पण मिशी काढायचं कारणच तसं होतं. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काल काय झालं. काल असं झालं, म्हणजे एक गोष्ट सांगतो तुम्हाला. नाव्याने नाव्याचंच काम करा, डॉक्टरने डॉक्टरचंच काम करा, सोनाऱ्याने सोनाराचंच काम करा, आपल्यासारख्या माणसाने आपलंच काम करा. मी ॲक्टिंग करतो, व्हिडिओ बनवतो, तर मी व्हिडिओज बनव. मोकार हिरो बनण्याची गरज नाही. म्हणजे मी काल काय केलं, घरच्या घरीच मशीन घेऊन करायला लागलो होतो. एमर्जन्सीमध्ये झालं असं, मिशीवरती मशीन मारताना थोडा कुणाचा तरी धक्का लागला, असं इथून आतमध्ये गेलं, मिशी पूर्ण कट झाली. मग आता अर्धी मिशी घेऊन फिरता कुठं. पुन्हा नाव्याकडे गेलो तोंड बांधून, त्याला सांगितलं असं असं झालंय, तो लागला हसायला. मित्रच होता, मग त्यांनी व्यवस्थित लेवल करून दिली. मग लेवल एवढी खाली गेली की पार मिशीच दिसना, मिशीच उडून गेली. है का नाही कृष्णा? नाही, तू तुझं आहे, तुझा प्रॉब्लेम गुंडेला थांबला होतं जरा माझं संपूर्ण म्हणणं. तर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. हां, तर तुम्ही सगळेजण म्हणत होता की कवट्या माकाचा व्हिडिओ कधी येणार, कधी येणार, कधी येणार. तर कवट्या माकाचा व्हिडिओ फायनली आला आहे. आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली, बरोबर का कृष्णा? हां, ते काय नाही, ते म्हणते माझी गुंडे लावा. तर त्याचा पार्ट मी दोन केला, कारण ॲक्च्युली 30-40 मिनिटाचा व्हिडिओ झाला होता. तर मी म्हणलं एवढं मोठं तुम्ही एकदमच कसं बघणार, त्यामुळे मी त्याचे दोन पार्ट केले. अर्धा पार्ट आत्ता टाकला आहे आणि अर्धा पार्ट मी उद्या टाकणार आहे, तो तुम्ही नक्कीच बघा. आहे का नाही कृष्णा? अरे होय, मन केला का? ओके, तर चला, भूक लागली. आज लय उशिरा मी आंघोळ केली. थांब केला का? लय उशिराने मी आंघोळ केली. आता जेवण करतो आणि काम चालू आहे. कवट्या माकाचं ते एडिटिंग बिडिटिंग बाकीचं करायचं राहिलेलं आहे, ते करत बसतो. ओके ओके, घ्या काय करायचं आता सांग. काय करायचं, काय करायचं? कॅमेरा हो बंद केला. काय ग पूजा, सगळं जेवायला बसल्या? निम जेवण झालं, मला म्हणते जेवायचं का नाही? एकच घास खाल्लाय. डॉक्टर मुरली प्रसाद शर्मा बोले तो MBBS सर्किट. हे बघा मित्रांनो, इथं कवट्या माकाचं एडिटिंग चालू आहे. लवकरच तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटेल. हा बघा, म्युझिकचं काम चालू आहे. म्युझिक टाकतोय त्याच्यावरती. आज तुम्ही पहिला पार्ट बघा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. आणि दुसरा पार्ट बनवला आहे, तो उद्या येईल, नक्की बघा. पांडुरंग वाघमारे कॉमेडी एल या चॅनलला. शंभू काय करतोय? गेम खेळतो का? मला सांग, तू ह्याला गेम शिकवले का, ह्याने तुला गेम शिकवली? तू एकच गेम खेळत आणि फक्त ह्याने बघितली. ह्याने 50 गेम डाउनलोड केल्यात मोबाईल मध्ये. काय रे कृष्णा, किती किती गेम? अयो चाव नको, हे चावतोय का? हे पूजेकडे फरशी पुसते काय? नाचतो कुठे? उभं राहिले की हे चल कृष्णा बाबा, नाही हे पोरगी आपल्याला जगून द्यायची. चला लवकर. तर मित्रांनो, आता मी चाललोय आमच्या वहिनींना हॉस्पिटलला घेऊन. त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. कशाची ट्रीटमेंट चालू आहे? दाताची ट्रीटमेंट चालू आहे, कारण भावड्या गेलाय गावाकडे. म्हणजे माझा भाऊ गावाकडे गेलाय, त्याच्यामुळे आता मी जबाबदारी पार पाडतोय वहिनींना घेऊन चाललोय. तर चला, जाता जाता शंभूच्या बॅगाला चेन बसून आणायची आणि ह्याचं तोंड शिवून आणायचं. लय बोलतो, यो बोलतो का? ना तो तोंडाला चिकटपट्टी लावायची का? नको आप दे मग. चला दर्रा कृष्णा, शूटिंग कर व्यवस्थित कर, म्हणजे मोठं घाल नको. तर चला फायनल हॉस्पिटलला. तुझं बाप आणि कॉफी पिलते का? शिवर पत्ता पोट खातो का चावून?
गोड आहे का? होय ना, वड पाचचे नेमेराचे पाच मोटर टाक त्याच्यात. डॉक्टर बाहेर गेलेत. सांडली सांडली आणि कॉपी. उचल 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 त्याला उचल, नाही थंड झालं. उचल तो झाला का वाईने? दुखलं का? दुखतंय. चला आता मित्रांनो, डॉक्टर आले, ट्रीटमेंट पण केली, आता आम्ही चाललोय घरी. गाडीची काच उघडेच आणि गाडी लावून गेलोय. किती येड्याचा बाजार आहे. गाडीची मागची काच उघडी तशीच आणि गाडी लॉक करून गेलोय दवाखान्यात. म्हणजे मीच लक्ष द्यायला पाहिजे होत पण नाही दिलं. शंभूला तर बघायचं कळत का? पूजा जेवण दिसत लवकर फास्ट. काय कधी करायचे? पोराची नख काढत बसली. नख खाऊ का? मला भूक लागली अग. आता काय इमर्जन्सी? मला भूक लागली, पोराची नख काढत बसली. तू झाले का भाकर? एक भाकर तव्यात, एक भाकर आता का टाकली ग पूजा? ठेवली तिथे, टाकली नाही. अति परिश्रमानंतर माझ्या पोटाला जरा चेतना भेटली, भूक लागल्यासाठी वाटली. बोंबल बाबा, या या ओरड, अजून ओरड ओरड ओरड. नाही नाही ओरड ओरड जाव. कॅमेरा चालू करतो ना तेव्हा नुसतं ओरडत राहतो. चाव नको. गप गप कृष्णा गप. काय पोराला सवय लावली का चावायची? मस्त बघी चिकन केले, चिकन सूप आणि मिठाचं चिकन. जेवण झालं, आता पुन्हा एडिटिंग करायला बसलोय. मित्रांनो खूप मेहनत घेतो व्हिडिओसाठी, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. दोन पार्टमध्ये बनवलाय. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, जाऊन बघा आणि दुसरा पार्ट उद्या येईल. ओके, कुठं चालली? चालायला बाहेर. कोणाला घेऊन चालली? वहिनीला. पण सगळी शेजारी पाजारी गोळा करून येते चालायला. अरे तुम्ही चालू नका रे, तुम्ही पळा. ऑलिम्पिक मध्ये भरती तरी होचाल. काय म्हणला वहिनी? गप्पा मारायला. एकदा हसा. आता इकडे पूजा आणि आमच्या वहिनी चालल्यात पाय मोकळा कराय. मित्रांनो एडिटिंग करून करून माझं डोळं पार खाली गेलं, केसांचा जाप झाला आणि आता रात्रीच्या 10 वाजल्या जेवायला खाली आलोय मी ऑफिसमधून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाऊ गावाकडे गेला होता तर त्यांनी येता येता तायापासून आला आणि तायनी माझ्यासाठी कापण्या खायला जायचं. कापण्या तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला कापण्या दाखवतो कसल्या असतात. पूजा दाखव कापण्या. अरे दाखव ना, इतका वेळ लावते का सोडायला? तर चला दुसरी गोष्ट काय दाखवतो. हा आज स्पेशल केली आहे कढी खायला, तर कढी दाखवा. अरे दाखवा ना, दरवाज्याची कढी नाही ती इथं कढी. हा तर तिकडे कढी बघू शकता तुम्ही आणि कापण्या दाखवतो. थांबा एक मिनिट बघू कापण्या. ताईने दिले टाकी लवकर ग पूजा. हे बघा मित्रांनो, हे आहेत कापण्या. गुळाच्या गव्हाच्या पिठाच्या बनवलेल्या असतात. खायला लय भारी लागतात. तुम्हाला जर माहित नसलं तर खायला या माझ्याकडे.